आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात उमटतंय भाजपाचं तडपदार नेतृत्व, कार्यकर्त्यांचा ताफा, पक्ष वाढवण्याची हतोटी. शिरोळ तालुक्यात आमदार उल्हास पाटील यांच्या रूपाने भाजपानं आपलं कमळ फुलवलंय. आता शिरोळ शहरातही भाजपाचं एक दमदार नेतृत्व पुढे येत आहे. सर्वच पक्षातील नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांनाही हुरहुर लागावी असं राजकीय पटलावर भाजपाचं एक नेतृत्व घडतंय आणि चांगलंच पुढे येतंय. ते अनिलदादा यादव यांच्या रूपानं. उत्साही, विश्वासू आणि कामसू कार्यकर्त्याचा प्रचंड ताफा कसल्याही सत्तेची अभिलाषा न ठेवता केवळ पक्षवाढीसाठीची निपक्ष प्रामाणिक भावना आणि जनसामान्यांना आधार वाटेल असा आश्वासकपणा. महानकारी न्यूजशी अनिलदादांनी केलेली मन मोकळी बातचीत आपल्यापर्यंत आणली आहे आमचे प्रतिनिधी मोहन जमादार यांनी. यादव साहेब नमस्कार. हा नमस्कार. गेल्या बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते फक्त तुमच्या या बंगल्यावरती येत असताना पाहिलेत, मात्र आज या तुमच्या बंगल्याच्या भोवती चांगल्या पद्धतीचं मंडप आणि विशेष अशा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं दिसतंय. काय महत्त्व देणार आहे या कार्यक्रमाचं तुम्ही? वर्षापूर्वी मी गेली 30 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये एखाद्या जबाबदार पदावर काम करत आलो युथ पक्ष, आणि गेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मी आमच्या सहकारी मित्रांच्या सह काँग्रेस पार्टी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केला. यामध्ये माझ्या यड्रावकर सरकार होते, धनायराव जगदाळे, अशोकराव माने, रामचंद्र डांगे ही प्रमुख मंडळी आमच्यावर पक्ष प्रवेश केली या मंडळी, आणि आम्ही कामकाजाला सुरुवात केली. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत एकापाठोपाठ एक निवडणुका चालू झाल्या. खरं म्हणजे आम्ही भाजप प्रवेश केल्यानंतर एक वर्षभर आम्हाला बाहेर जाता झालं नाही तालुक्यात. नगरपालिका होती, नगराध्यक्ष निवड होतो, समित्या होतात, तोपर्यंत जिल्हा परिषद, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी, पदाधिकारी निवडी झाल्या तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणी. तर मला 7 ते 8 महिने या कामात राहायला लागले, मेन आमच्या प्रमुख मंडळी. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं वरिष्ठांचे संपर्क आम्हाला साधता येत नव्हता, जाणार औपचारिकता असायची. मात्र नगरपालिकेमध्ये आम्हाला चांगलं यश आलं, नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं झालं. जिल्हा परिषदेला 100% भारतीय जनता पार्टीला यश आलं. पहिल्यांदा कमळ्या चिन्हावर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेला आम्ही यश मिळवलं. या निवडणुकीमध्ये बरंच यश मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सर्व पार्टी एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला जरी गरीब धरलं तरी नंबर 1 पार्टी सरपंच आमच्या पार्टीचे आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये वर्षभरामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण झालं. वर्षामध्ये पार्टी तयार होणं सोपं नव्हतं. आमच्यावर आलेली मंडळी प्रामाणिकपणे राबली. रामभाऊ डांगे सरकार असो, धनराव जगदाळे असो, ही मंडळी अशोकराव माने असतील, विजय भोजी असेल, त्या मंडळीने आम्ही तालुका पिंजून काढला, राबलो आम्ही वर्षभर. आणि खऱ्या अर्थानं ही पार्टी आम्ही या ठिकाणी नुसती उभा केली नाही तर भारतीय जनता पार्टी नंबर 1 शिरोळ तालुक्यामध्ये सर्व दृष्टीने निर्माण झाले. हे होत असताना आदरणीय चंद्रकांत दादांच्या आग्रहाखातर आम्ही भारतीय जनता पार्टी स्वीकारली. त्यामध्ये आमचे बाबा देसाई जवळचे, हळवणकर साहेब असोत किंवा नाना इंदुराव शेळके, ही मंडळी वरचेवर आम्हाला यायचे तर आग्रह करायचे. 2-3 वेळा आमचे दादाही माहेर आले, त्यावेळेस डामडोल न करता मी प्रवेशाचा विषय असल्यामुळे तो विषय फारसा झाला नव्हता. मग ह्यामध्ये आम्ही मंडळीने चर्चा होत होत भारतीय जनता पार्टी स्वीकारली, चांगलं यश आलेलं आहे. दादाला आम्ही वरच्यावर कामाच्या निमित्तानं भेटतो, त्यांची इच्छा अशी होती की आपण नेहमी भेटतो धावपळीत गडपडीत. खरं एक व कार्यकर्त्याशी सुसंवाद साधता या एवढी मोठी तुम्ही पार्टी उभा केली, आणि थेट माझ्याशी कार्यकर्त्यांचा संपर्क कमी होतो. या उद्देशानं खऱ्या अर्थानं विजय पवार आमचे महान कार्याचे संपादक आणि दादांचा डायलॉग झाला. दादा म्हणजे विजय रमेश तुमच्याकडे होतो, त्या दृष्टीनं दादाने इथे यायचं ठरलं. येण्याचा उद्देश असा, आले घरी येणार म्हणजे आम्ही म्हटलं मर्यादित लोकांना बोलवायचं आणि त्या निमित्तानं चर्चा करायची. प्रमुख कार्यकर्ते 50-50-100 बोलवायचे. पण मला त्या कार्यक्रम ठरला आणि 2-4 दिवसामध्ये जो अनुभव आला तो एवढा विचित्र आला की नवीन जे आमचे थेट सरपंच निवडून आले, साधारण 19 ग्रामपंचायती आमच्या आणि 2 डेप्युटी सरपंच आमचे, साधारण 20 ते 21 ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आज आहोत. या लोकांमध्ये उत्साह आहे म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे, माझा दादा यायला लागले आहेत, लोकांच्या तो उत्साह आहे, मग थोडा बदल करायचा थोडाफार. म्हणून आम्ही खरं म्हणजे बैठक व्यवस्था मोठी केली आणि आपली परंपरा आहे, भारतीय परंपरा आहे, आम्हा मंडळी आमच्या कुटुंबामध्ये 3री पिढी आमच्यात आली आहे,
राजकारणामध्ये, तर आमची परंपरा अशी आहे की येणाऱ्या माणसाचं स्वागत, काम हो न हो पाहुणचार करायची आमची घराण्याची परंपरा असल्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही आज थोडं मोठ्या प्रमाणात दादांच्या निमित्तानं तालुक्यातल्या लोकांचं मला कौतुक करता आलं नव्हतं, या निमित्ताने त्या लोकांचं कौतुक करता येईल म्हणून खऱ्या अर्थाचा घाट आम्ही घातलेला. यादव साहेब, या ठिकाणी फक्त दादा येणारच नाहीत पण ते तुमच्या कार्यकर्त्याशी त्यांनी बातचीत पण करणार. जी होय, एक 4-10 नागरिकांची कामं पण होणार. होय होय. असा कधी तुम्हाला, तुम्ही काँग्रेसमध्ये असताना योग आला होता काय, कोणता एखादा 2 नंबरचा तुमचा एखादा मंत्री तुमच्या या बंगल्यावरती आलाय आणि तुमच्या कार्यकर्त्यांची कामं झालेला, असा कधी अनुभव आलेला तुम्ही सांगताय काय काँग्रेसमधला? जी जी. आता पार्टी सोडल्यानंतर लोकांची मतं वेगळी असतात, लागलेच विरोध करतो आपण अमुक तमुक म्हणून. माझी भूमिका पक्की आहे की बाबा मी बाजूला येण्याचं कारण होतं की मला न्याय मिळाला नाही. माझं मत आहे आता लोकांचं काय असेल की माझी कार्यक्षमता असताना मला न्याय मिळाला नाही म्हणून मी प्रेमानं पार्टी सोडली, कुणावरही मी तक्रार केली नाही. माझ्या बाबतीतही कुणी कॉमेंट्स आज अखेर तर केले नाही, एवढं मी प्रामाणिकपणे तिथं काम करतो. त्याचं कौतुक झालं नाही म्हणून खऱ्या तर मी पार्टीत जॉईन झालो. आणि हे होत असताना मला आजही मी कुठल्याही व्यासपीठावर नेहमी संधी आली तर डॉक्टर पतंगराव कदमांचं नेहमी आदरानं नाव घेतो आलेलं आहे, भले आज मी भारतीय जनता पक्षात हा म्हणून चालतं बोलतं विद्यापीठ होतो. म्हणजे माझ्या दृष्टीने माझं त्यांचा फार जिव्हाळ, मला त्यांनी मानसपत्र म्हणलं किमान माझ्यावर बऱ्याच वेळा ते यायचे, निमित्त जेवणाचं असायचं, आणि लिहायला लागलं आलो येतो म्हणजे त्यांच्या आवडीचे पदार्थ करायचे, त्यानिमित्तानं तालुक्यात लिहून घ्यायचे आणि सदासही कामं होऊन जायचं. त्यांच्यावर प्लॅनिंग नसायचं साहेबांच्या, खरं ते आलेल्या माणसात धुऊन धडाक्यात काम होऊन जायचं. केव्हा येईल, रात्री 12 आलं तरी ते कमिशनरला उठवायचे, त्यांची खासियत होती. दुसरं 2005 इथं जो पूर आला त्याचं आम्ही आंदोलनही उभा केलं, तर कॅम्प लावला इथं 11,000 लोकांचा स्वतःच्या जीवावर आम्ही कॅम्प केला. सुरूमध्ये शासनाची कुठलीही मदत घेतली नाही, फक्त सिलेंडर मिळवण्यासाठी सरकारची मदत, पैसे आमचे आणि स्वतःच्या जेव्हा आम्ही 17 तो कॅम्प सुरूमध्ये चालवलं, तर बऱ्याच शेतमजुरांनाही अडचणी होत्या, फार अडचणी तयार झालेल्या आणि योगायोगानं त्यांच्यावर ते खातं होतं मदत कार्यकर्ते. पतंगराव कदम राहायला सांगलीमध्ये होते, एक दिवस आल्याने काय नियमित येतो येऊन बसायची खुर्चीमध्ये, 7:30 ते 7 बसायचं. त्यानंतर अधिकारी वर्गाने आम्ही जात होतो, साहेबांच्या गाड्या गेल्या आणि त्यांनी त्या पूरस्थितीमध्ये एवढं मोठं काम केलं. सर सकट सर्वांना धान्य दिलं, शेतमजुराला काम नव्हतं, शेतकरी अर्ज मदत मिळाली आमच्या लोक आता ह्या मदतीचा उपयोग फार झाला असं नाही, तर मदत मिळाली आम्हाला बऱ्यापैकी लोकांना. आणि याचा फायदा आम्हाला एक झाला की आम्हाला सुचलं डॉक्टर बुधायरा मुळे आम्हाला मार्गदर्शन करत होते. डॉक्टर मुळकाने एक विषय दिला की रस्ते नेहमी बाद होतात आणि ते रस्ते थोडं उंची वाढून वगैरे केले जावेत. आत्ता जे आपण भागामध्ये तुमच्या भागातच गणेशवाडी असो किंवा खिद्रापूर बघू, ह्या भागाचे रस्ते झालेत त्यामुळे खाली भोर टाकून वगैरे, त्याचं सर्व क्रेडिट जातं आहे की डॉक्टर पटेल लोकांना त्या काळात त्यांनी ते नियोजन केलं. नंतर मग इतरांच्या कार्यकिर्ती झाला असेल, हा एकमेव माणूस मी बघितला की दारात म्हणजे काम सांगावं आणि न व्हावं, कुठलंही काम तुम्ही अधिकाऱ्यांना सांगावं असा माणूस होतो. यादव साहेब, बरंच काही या ठिकाणी माझ्यावर तुम्ही बोलला पण एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो की जेणेकरून काही भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते म्हणतात, हां जी, त्यांचं म्हणणं असं पडतं की मोदी साहेबांनी म्हटलं होतं की काँग्रेस मुक्त भाजपा करायचा आणि आता आमच्या या तालुक्यामध्ये अनिलराव यादवांची सारखे एक व्यक्तिमत्व आल्यामुळं आम्हा जुन्या लोकांना काही या ठिकाणी मानत नाहीत असं म्हणणं आहे त्यांचं, याच्याबद्दल तुमचं काय धोरण? मी ज्यावेळेस मी मला घरचे पुण्य आहे दिनकर यादवांचा मुलगा माझ्या वरच्या लेवलवर लोक पाहतात, पण प्रॅक्टिकली तुम्ही बघता बऱ्याच आंदोलनामध्ये तुमची आमची भेट होती, बाईक देतो मी यांच्यावर मी आंदोलन पुरवा केलं जयशंकरमध्ये एज अ कुकीधारकांचं, सुरेशभर मी आंदोलनात आहे, वीज बोर्डाच्या विरोधात मी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये मला शिक्षा झालेली होती. म्हणजे मी ग्राउंडला ग्रासरूटला काम करणारा माणूस आहे आणि पक्ष संघटनेत काम केल्यामुळं तुम्ही योगायोगानं हा प्रश्न विचारला फार मला आनंद वाटला. ह्याच्यामध्ये काम करत असलेला माणूस असल्यामुळं मी ग्रासरूटला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबरोबर पहिला जर माझ्या डोक्यात कुठला विषय असेल तर जुने लोक ज्या लोकांच्यामुळं पार्टी टिकून राहिली, मोठी होणार भाग सोडा ती पार्टी टिकून एवढं सोपं काम नव्हतं आणि ती पार्टी ह्या लोकांनी काम त्याचा आम्ही जोरात होतो, ती पार्टी टिकवलं त्या लोकांची पहिला नोंद घ्यायची, या लोकांना मी भेटलो भेटत राहिलो आणि पहिला प्रायोरिटीनं कामं मी त्यांचीच करतो.
आणि योगायोगाने इथं बसलेली दोन मंडळी असायला लागले. शर्मा साहेब आहेत, दांगडे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे प्युअर लोक आहेत. आल्यानंतर लोकांना आलं तुमची आम्हाला कामं सांगितलं. ज्यास हे रिकमेंड करायची वेळ आली, तालुकास्तरीय जिल्हास्तरीय कमिट्या ज्या असतात त्या कमिट्यांची शिफारस करत असताना माझ्याकडून जी नावं गेली, 10 नावं द्यायची असतील तर भारतीय जनता पार्टीची 8 नावं जुन्या लोकांची, आणि 2 नावामध्ये कोणाची मदत झाली असेल अशा एखाद्याचं नाव द्यायचं. माझ्यावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एकाही माणसाला मी कुठे पदावर द्या म्हणून रिकमेंड केलं. याचं कारण असं आहे, माझ्यावर आलेले लोक ताकदीचे आहेत, त्यांना मी कुठेतरी निवडून आणू शकतो. जुने लोक ताकदीचे आहेत पण त्यांना ताकद नाही, त्या आता द्यायचं आहे. यानिमित्त संजय गांधी निराधार योजना आता जाहीर झाली, त्यामध्ये आमच्या वाटणीला 7 सीटं आलेल्या आहेत, 7 पैकी 1 पेंडिंग आहे. 6 ज्या जाहीर झाल्या त्यामध्ये किशोर आमचा आलासा भारतीय जनता पार्टी, गणेशवाडीचे आमचे मला वाटते महेश देवताळे, इकडले देशमुख, दुसरे मानगावे, हे 4 लोक, 6 पैकी 4 लोक हे प्युअर भारतीय जनता पार्टीचे. 5वा माणूस जो आहे तो संजय सारस्वत, त्याची माझी ओळख नाही. जयसिंहपूर नगरपालिकेमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीमधनं संजय पाटील यड्रावकरसारख्या मोठ्या माणसाच्या विरोधात निवडणूक लढवायला तो तयार झाला, त्याची आम्ही आहुती दिली, त्याची कुठेतरी नोंद घ्यायची, मग त्याचं मी ती संधी दिली त्याला. म्हणजे तो काय आमच्यावर भाजपमध्ये आलेला माणूस नाही. खेरवाडचे रामेश्वरी कांबळे म्हणून महिला त्याही आमच्यावर आलेल्या नव्हत्या. ग्रामपंचायत निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टीचे सरपंच आमचा सुरगुण पाटील, तिथे 9 सदस्य भारतीय जनता पार्टीचे. ती निवडणूक सोकर सोयीस्कर व्हावी, सोकर व्हावी म्हणून आम्ही त्या रामेश्वरीला विनंती केली, तुम्ही माघार घेतला तर आम्हाला थोडी मदत होईल. आणि त्या महिलेनं माझा शब्द ऐकला आणि तिने माघार घेतला, त्या माघारीची नोंद घ्यायची. म्हणून त्या पहिला आम्ही तालुका सदस्य पदावर सदस्यापेक्षा मोठं पद दिलं आम्ही. हे करत असताना माझ्यावर आलेलं एकाही माणसाचं नाव मी दिलेलं नाही. काम करत असताना तर ज्या आता तालुका आणि जिल्हास्तरीय कमिट्या होणार आहेत किंवा एस सी ओच्या आता तुमचे कमी लोक आले, परत मी रिकमेंड केले यांच्या लोकांनी. कमिट्या आता 1 महिन्याभरात परत होतील, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मंडळी असतील, संख्या कमी आहे त्यामुळे थोडा गोंधळ होतो. जुन्या लोकांची संख्या कमी आहे, दडलेला कार्यकर्ता, त्यांना शोधून मी काम करतो. आता अपंग, आता 1 सीट अपंग आहे, आमचा जुना मुनस आहे सुतार म्हणून आहे जयसिंगपूरचे, ते हँडिकॅपचं अध्यक्ष आहेत मामा, बरोबर आहे का, चौले संजय, हा संजय चौले म्हणून तो हँडिकॅप सेलचा तालुका अध्यक्ष. त्याच्या आणि माझा एक मिटिंगमध्ये आला ताकवड्यात, त्याला मी म्हटलं तुला आमची 1 सीट कमी जाईल, त्याचं लागलीच दादानं मी रिकम पत्र दिले की हा जुना भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, त्याला न्याय द्या, हँडिकॅपचा तो काम कर. म्हणजे सन्मानानं या शिरोळ तालुक्यातल्या सर्वच भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही जवळ घेतलेलं आहे, निष्कलंकपणे काम केलेलं आहे या ठिकाणी, आणि आज या ठिकाणी तुम्ही माझ्यासमोर बोलत असताना निर्विवादपणे सुसंवाद साधलेला आहे. याबद्दल तुमच्या भारतीय जनता पार्टीला, तुम्हाला, तुमच्या कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो आहे.